हेलो स्टूडेंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नीट 2021 अप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा। त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे NEET NTA.NIC.IN। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फॉर्म फिलअप करू शकता। या लिंकने फॉर्म ओपन केल्यानंतर एकदम खाली फिल रजिस्ट्रेशन फॉर्म न्यू ऑप्शन असेल, त्याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर testservice.nic.in ही ओपन होईल। त्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन्स असतील, या ठिकाणी तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड केलं असेल तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुमचा ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड फिलअप करू शकता। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनला वरती आपण क्लिक करूयात। तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस दाखवल्या जातील। पहिली प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन, नंतर आहे ऍप्लिकेशन फॉर्म, नंतर आहे इमेज अपलोड्स आणि लास्टमध्ये आहे फी पेमेंट। म्हणजे कम्प्लिटली चार स्टेपमध्ये आपला पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे। त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन हे नावाचं ऑप्शन दिसेल। या ठिकाणी तुम्ही क्लिक करून इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि ते फ्युचरमध्ये कामाचं आहे। किती कॉलेजेस आहेत, ॲडमिशन्स कुठल्या प्रकारे होणार आहे, कॅप राऊंड्स कसे होतात, पूर्ण प्रोसेसची भरपूर काही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये असते। तर ते तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ती वाचून घ्या किंवा तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे। तर त्यानंतर आपण जर पाहिलं इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या नंतर आपल्या पूर्ण यामध्ये आता फी स्ट्रक्चर दिलेलं आहे, जे जनरल आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी 1500 रुपये फीस राहील। जनरल EWS मधून किंवा OBC स्टुडंट असतील, ऑब्व्हियसली तुमची स्टेट लेवल कॅटेगरी नाही आहे, ही नॅशनल लेवलची कॅटेगरी असणार आहे। केंद्रीय सेंट्रल लिस्टनुसार, केंद्रीय सूचीनुसार, त्या लिस्टनुसार तुम्हाला तुम्ही OBC आहात का इतर कुठल्या कास्टमध्ये आहात ते तुम्हाला डिसाईड करावं लागेल आणि त्यानुसार फीस असेल। तो OBC EWS NCL यांच्यासाठी तुम्हाला 1400 रुपये फीस असणार आहे। नंतर ST SC आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज किंवा PWD किंवा थर्ड जेंडर यांच्यासाठी 800 रुपये फीस असणार आहे। ओके, हा फर्स्ट सेट जी इन्फॉर्मेशन असणार आहे तुम्हाला सध्या सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस आता आपण फॉर्म भरतो यावेळेस देण्याची माहिती भरायची आहे। आणि सेकंड सेट जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण डाउनलोडिंग स्कोर कार्ड करणार आहोत, म्हणजे आपला रिझल्ट आपण डाउनलोड करणार आहोत, त्यावेळेस ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। तर या दोन सेटमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपण भरणार आहोत। सध्या आपला फक्त ऍप्लिकेशन फॉर्मचीच इन्फॉर्मेशन भरायची आहे। नंतर आपली जी प्रोसिजर आहे तर चार सिंपल स्टेपमध्ये होणार आहे आणि चार स्टेप आपण पाहिल्या। पहिली स्टेप म्हणजे काय, रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म, ज्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन नंबर मिळेल, ज्यामध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर मिळेल जो की ऑटोमॅटिकली जनरेटेड असेल। आणि नंतर त्या ठिकाणी तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता स्वतः आणि तोच पासवर्ड तुम्हाला परमनंटली यूज करायचा आहे इन फ्युचर। त्यासाठी तो पासवर्ड तुम्ही व्यवस्थित सेव्ह करा, माहिती करून लिहून ठेवा आणि तुम्हाला माहिती असणं ते फार गरजेचं आहे। सेकंड स्टेपमध्ये आपण पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय, यामध्ये काय प्रोसिजर असणार आहेत आपण पुढे पाहणार आहोत। जी थर्ड स्टेप असणार आहे त्यासाठी तुम्हाला अपलोड इमेजेस करायचे आहेत, त्यामध्ये तुमचे साईन असेल किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा पोस्टकार्ड साईज फोटो आहे, थंब इम्प्रेशन्स आहेत, त्यांची पण तुम्हाला त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत, तर त्या करू शकता। तर ज्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज जो फोटो आहे, फोटोग्राफ आहे, तो पहिली गोष्ट कलरमध्ये असला पाहिजे किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण चालतो, पण त्याच्यामध्ये जे काही आहे त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असणं गरजेचं आहे। आणि जे तुमचा फेस हा 80% व्हिजिबल असायला पाहिजे किंवा तुमच्या चेहऱ्यावरती मास्क नसणं कंपल्सरी आहे, मास्क नसलं पाहिजे। नेक्स्ट नंतर त्यामध्ये जी फाईल अपलोड करणार आहात त्या फाईलची साईज 10 KB ते 200 KB दरम्यान असणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा जास्त चालणार नाही किंवा याच्यापेक्षा कमी पण नाही चालणार। नंतर जी सिग्नेचर आपण अपलोड करणार आहोत ती क्लिअर असली पाहिजे। दुसरी गोष्ट, त्याची साईज 4 KB ते 30 KB दरम्यान असणं गरजेचं आहे। नंतर ते पोस्टकार्ड साईज जो फोटो अपलोड करणार आहात तुम्ही, त्यामध्ये त्याची साईज असणार आहे 4x6, म्हणजे जवळपास 4x6 इंच एवढ्या मोठ्या साईजचा तो पोस्टकार्ड साईज फोटो असतो। तो तुम्ही फोटोग्राफरकडे गेल्यानंतर तो तुम्हाला तो फोटो काढून देईल, तर तो फोटो तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला एक दुसरा एक लागणार आहे की तुमचं थंब इम्प्रेशन जे असणार आहे लेफ्ट हँडचं ऑब्व्हियसली, तर त्याचं पण तुम्हाला एक फोटो लागणार आहे, तो स्कॅन करून तो पण अपलोड करायचा आहे। त्यांचा फॉर्मॅट JPG फॉर्मॅट असणं गरजेचं आहे आणि फाईलची जी साईज आहे ती 10 KB ते 200 KB दरम्यान असणं गरजेचं आहे। हे फार महत्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत। अगोदर तुम्ही फोटो
पासपोर्ट पोस्ट पासपोर्ट साइज आणि पोस्ट कार्ड साइज दोन्ही वेगळ्या प्रकारच्या साईजचा जर तुम्ही फोटो काढल्या नसतील तर लगेच काढून घ्या. हां, या दोन्ही फोटो सेम असणं गरजेचं आहे, नाहीतर पासपोर्ट साइज फोटो एक आहे एका आहे आणि दुसरी पोस्ट कार्ड साइज वेगळी आहे, ते असे चालणार नाही. ओके, नंतर फोर्थ स्टेप आहे ज्यामध्ये आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा सध्या नेट बँकिंग थ्रू किंवा यूपीआय थ्रू किंवा पेटीएम थ्रू तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. पेमेंट करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे, त्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. नंतर त्याचे काही तुमचा पासवर्ड असणार आहे तो व्यवस्थित जपून ठेवा, ते तुम्हाला फ्युचरमध्ये काम येतो. हा पासवर्ड ज्यावेळेस आपण फिलअप करणार आहोत किंवा बनवणार आहोत त्यावेळेस काही इन्स्ट्रक्शन आहेत, तर पासवर्ड मस्ट बी 8 to 13 कॅरेक्टर्स असणं गरजेचं आहे, त्यामध्ये त्यापेक्षा कमी चालणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये इट मस्ट हॅव ॲटलिस्ट वन अप्पर केस अल्फाबेट, म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये एक ऑप्शन असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. नंतर पासवर्ड मस्ट बी ॲटलिस्ट वन लोअर केस अल्फाबेट, एक अल्फाबेट तुम्हाला लोअर केसमध्ये असणं गरजेचं आहे. नंतर कमीत कमी त्यामध्ये एक न्यूमरिक असणं गरजेचं आहे, म्हणजे एक नंबर 1, 2, 3, 4 up to 9 पर्यंत कुठला एक नंबर तुम्ही टाकू शकता, एकपेक्षा जास्त चालेल पण कमीत कमी एक असणं गरजेचं आहे. नंतर जो आपला पासवर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक स्पेशल कॅरेक्टर्स ऍड करणं गरजेचं आहे. स्टार ऍड करू शकता, हॅच ऍड करू शकता, ऍट द रेट ऍड करू शकता, पण एक तरी असणं कमीत कमी गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहेत, तर तेवढा तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग राहील. नंतर या ठिकाणी आय हॅव डाऊनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन आणि रीड द अंडरस्टूड, म्हणजे इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचलेले आहेत आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन डाऊनलोड केलं, याला क्लिक करून तुम्ही क्लिक हिअर टू प्रोसीड असं करू शकता. तर आता पाहूया आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं. रजिस्ट्रेशन करतोस आपल्याला या ठिकाणी पर्सनल डिटेल्स फिलअप करणं गरजेचं आहे, त्यामध्ये आपलं नाव, ज्यावेळेस आपलं नाव टाकतो वेळेस कंडिशन आहे की 10th स्टँडर्डमध्ये जे तुम्ही सर्टिफिकेटवरती जे नाव असणार आहे ते सर्टिफिकेटचं त्याच प्रकारे या ठिकाणी नाव असणं गरजेचं आहे. दुसरं तुमच्या वडिलांचं नाव, त्यामध्ये पण वडिलांचं नाव जे तुमच्या 10th सर्टिफिकेटवरती आहे त्याच ठिकाणी तेच नाव तुम्हाला त्याच प्रकारे या ठिकाणी असलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक होऊ न देणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. नंतर आईचं नाव जे 10th सर्टिफिकेटवरती आहे सेम ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे. नंतर आपली डेट ऑफ बर्थ असणार आहे, डेट ऑफ बर्थला तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही फिलअप करू शकता, या ठिकाणी स्क्रोल करून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता माझी 20 आहे म्हणून मी या ठिकाणी 20 सिलेक्ट करतोय, ठीक आहे. नंतर डेट मंथ सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे मंथ सिलेक्ट करू शकता आणि इयर ऑफ डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यामध्ये नंतर तुम्हाला लिंक विचारलं जाईल, जेंडर, त्यामध्ये मग मेल, फिमेल, थर्ड जेंडर तुम्ही यापैकी जे ऑप्शन असेल ते तुम्ही फिलअप करू शकता. नंतर नॅशनॅलिटी विचारलं जाईल, नॅशनॅलिटीमध्ये आपण ऑब्विसली इंडियनच असणार आहेत मॅक्झिमम विद्यार्थी आपले, म्हणून आपण इंडियनच सिलेक्ट करणार आहोत या ठिकाणी. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा आयडेंटिटी टाईप कुठल्या प्रकारचा आहे. जनरली सर्वांकडे आधार कार्ड असतं, पण समजा दुसऱ्याकडे तुमचं कुठलं आधार कार्ड वेगळं असेल किंवा तुमच्याकडे इलेक्शन कार्ड असेल, काही जणांकडे पासपोर्ट असतील किंवा रॅशन कार्ड विथ फोटोग्राफ असेल तुमच्याकडे किंवा बँक पासबुक असेल, तर कुठलेही तुम्ही यूज करू शकता. पण जनरली आधार कार्ड आपण सिलेक्ट करतो. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट टाकायचे आहेत आणि मी या ठिकाणी ते फिलअप केले आहेत. नंतर खाली ऑप्शन असणारे पत्ता टाकता वेळेस तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तुमचा जो काही पत्ता असेल तो. या ठिकाणी मी माझा पत्ता टाकलेला आहे. नंतर स्थानिक लोकॅलिटी हे ऑप्शनल आहे, फिलअप केलं किंवा नाही केलं तरी चालेल, काय अडचण नाही. नंतर आपलं शहराचं नाव टाकायचं या ठिकाणी. नंतर कंट्री म्हणजे देश, यामध्ये आपण इंडिया सिलेक्ट करतो आहे. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अनेक राज्य येतील, स्टेट्स येतील, त्यामधून महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचे, नाही तर त्यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. अनेक डिस्ट्रिक्टपैकी आता मी परभणी डिस्ट्रिक्टमध्ये आहे म्हणून मी परभणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे. हा पिनकोड टाकतो, डिस्ट्रिक्टचा पिनकोड नका टाकू, तुमचं जे गाव आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तुमचं जे पोस्ट आहे त्या ठिकाणचा पिनकोड टाकणं गरजेचं आहे. नंतर आहे मोबाईल नंबर, ईमेल आय डी पण विसरू नका, त्याचा पासवर्डही विसरू नका. नंतर तुम्हाला अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे, तुम्ही या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. नंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे सेम तुमचा जो सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो सध्याचा ॲड्रेस पाहिजे सध्याचा तुम्हाला हे बदलता येतो, तुम्हाला कसा पाहिजे त्या ठिकाणी टाकू शकता. सध्या तुम्ही कुठे राहता, प्रेझेंट, ओके, तर प्रेझेंटमध्ये तुम्ही असतात, सध्या जो आहे तोच ॲड्रेस तुमचा परमनंट ॲड्रेस आहे. दोन्ही ॲड्रेस सेम असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी फिलअप करू करतोय, काही अडचण नाही येणार याला क्लिक केल्यानंतर. नंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा आहे. पासवर्ड जनरेट करतोय लक्षात ठेवा, एक कॅपिटल लेटर असणं गरजेचं आहे, ते सुरुवातीला असो किंवा नंतर असो कुठेही चालतं, परत तो पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाईल, ज्यामध्ये अनेक क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी तुम्ही कुठलेही क्वेश्चन निवडू शकता आणि त्यामध्ये जे तुम्ही आन्सर दिले ते आन्सर तुम्हाला जपून ठेवायचे. या ठिकाणी
सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज युअर फेवरेट बुक? आणि माझं फेवरेट बुक आहे फिजिक्स. मी या ठिकाणी टाईप करतो. आणि सगळ्यात शेवटी आपला या ठिकाणी सिक्युरिटी पिन एंटर करायचा, जो की या ठिकाणी दिसतोय तुम्हाला खाली, तोच एंटर करायचा. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, तर आपल्या त्या ठिकाणी करायचे आणि आपण सबमिट करूयात. तर अशा प्रकारे आपली फॉर्मची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये आपल्या या ठिकाणी विचारला जाईल, प्लीज रिव्ह्यू द फॉलोईंग इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला जी पूर्ण इन्फॉर्मेशन एकदा रिव्ह्यू करायची आहे. एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म बटन, तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्ही करू शकता किंवा फायनल सबमिशन करू शकता. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑप्शन विचार की तुमचा हा फायनली रजिस्ट्रेशन फायनल करायचं आहे का. तुम्ही याला यस सबमिट केल्यानंतर लगेचच यस होईल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर दिसतोय, हा ॲप्लिकेशन नंबर इन फ्युचरसाठी लिहून घ्या. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर करणं गरजेचं आहे आणि ईमेल आय डी पण व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तुम्ही नंतरही करू शकता आणि अगोदरही करू शकता. व्हेरीफाय मोबाईल नंबर क्लिकला केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर, तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी पिन एंटर करायचा, जो या ठिकाणी दिसतोय तो ॲज इट इज एंटर करायचा आहे, 95H. तर सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर याच प्रकारे तुम्ही ईमेल आय डी पण व्हेरीफाय करू शकता. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म जो आपला इनकम्प्लीट आहे अजूनही, त्याला कम्प्लीट करायचं आहे. कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आपण पहिली इन्फॉर्मेशन भरली होती ती इन्फॉर्मेशन दिसेल. खाली तुम्हाला जे की आपण 12th एक्झाम उत्तीर्ण आहोत किंवा झालेलो आहोत, सध्या प्रेझेंटमध्ये आहोत किंवा पास झाला असाल तर पास झालेला आहात, तर तो कुठल्या राज्यामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतोय. तुमच्या कॉलेजचं नाव किंवा कॉलेज ज्या ठिकाणी आहे ते या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. श्रेणी पाहिजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये, त्या जनरल, SC, ST, OBC, तर या ठिकाणी तुम्ही ती कॅटेगरी या ठिकाणी फिलअप करू शकता, कारण तुम्हाला पुढे ते सर्टिफिकेट जोडणे पण गरजेचं असतं. नंतर तुम्ही जर PWD कॅटेगरी येत असाल किंवा काही तुमचे डिसॅबिलिटीज असतील तर तुम्ही या ठिकाणी यस सिलेक्ट करू शकता. यस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन अजून येईल की कुठल्या प्रकारामध्ये येतात, ते तुमचा प्रकार तुम्हाला माहिती असतो, तुम्ही या ठिकाणी तो फिल करू शकता. जर नो असेल तर या ठिकाणी नो सिलेक्ट करा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर डायबिटीज असेल, यस असेल तर यस क्लिक करा, नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. नंतर तुमची कंट्री, ज्या कंट्रीमध्ये तुम्ही सध्या राहत आहे ती कंट्री या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आपण सध्या इंडियामध्ये राहतो म्हणून या ठिकाणी आपण इंडिया सिलेक्ट करूया, ठीक आहे. नंतर जे की आपला ड्रेस कोड तुम्ही फॉलो करणार आहात का असं त्यांनी विचारलेलं आहे, तर आपण या ठिकाणी जनरली तुम्ही यसच करा, कारण फॉलो करणं गरजेचं आहे ड्रेस कोड. नंतर तुम्ही ज्या एक्झामसाठी अप्लाय केलेले ते एक्झामचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं मीडियम सिलेक्ट करायचे, हिंदी मीडियम असेल, मराठी मीडियम ठिकाणी ऑप्शन आहे, हिंदी इंग्लिश मीडियम आहे. तर जनरली इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले असतात स्टुडंट म्हणून इंग्लिश मीडियम सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी. नंतर आपला सिटी सिलेक्ट करायची आहे, एक्झाम सेंटर फर्स्ट चॉईस आपल्यासाठी, ओके. तर सिलेक्ट केल्यानंतर आपण पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करायचे, ज्यामध्ये आपण सिलेक्ट करतोय स्टेट, या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय महाराष्ट्र स्टेट. नंतर या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट, सिटी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्ही सिटी या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जी पाहिजे ती. सेकंड ऑप्शनमध्ये पण तुम्हाला स्टेट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर सेकंड तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची आहे. आणि थर्डमध्ये पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्व स्टेट हे ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही त्या सिटी या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे, चॉईस जी असणार आहे, तुम्ही ती या ठिकाणी देऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डिटेल्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. तुम्ही 12th पासआउट आहात किंवा नाही या ठिकाणी पहिलं तुम्हाला कंडिशन विचार जाईल. पास झालेले असेल म्हणजे जे रिपीटर्स आहेत ते पास झालेले आहेत किंवा ज्यांची 12वी अजून झालेली नाही रिझल्ट बाकी, तर या ठिकाणी अपेरिंग केलं त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तुमचं इयर 2021 येईल. आणि तुम्ही जर पासड म्हणजे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कुठल्या इयरमध्ये तुम्ही पास झालेलं ते सांगावं लागेल. गेल्या वर्षी तुम्ही पास आउट असाल 2020 टाकावं लागेल, त्याच्या अगोदरच्या वर्षी असेल तर 2019 टाकावं लागेल. या ठिकाणी सध्या आपण अपेरिंग असेल तर अपेरिंगवाल्यांनी अपेरिंग सिलेक्ट करायचं, त्यामध्ये ऑटोमॅटिकली डेट इयर येऊन जाईल. नंतर आपल्याकडे एक्झामिनेशन कोड सिलेक्ट करायचा, त्या कोड सिलेक्ट करतो फार या ठिकाणी गोष्टी आहे ज्यामध्ये जनरली जे स्टुडंट अपेरिंगमध्ये आहेत फर्स्ट टाईम देत आहेत त्यांनी 01 सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही जर दुसऱ्याच्या हे असतात तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात,
दोन ऑप्शन जनरली तुम्हाला कोडचा दोन असतो, तो रिपीटर स्टुडंटसाठी आहे आणि बाकी वेगळ्या प्रकारचे कोड आहेत. हा कोड तुम्ही कुठल्या कोड कॅटेगरीमध्ये येता हे तुम्ही व्यवस्थित अगोदर पहा आणि त्यानुसारच हा कोड तुम्ही या ठिकाणी फिलअप करा. नंतर यामध्ये तुमची स्कूलिंग कुठे झालेली, म्हणजे ट्वेल्थ कुठून पास आहात, रुरलमध्ये आहात का अर्बनमध्ये आहात, तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. कॉलेजचा प्रकार, तुमचा कुठल्या प्रकारचं कॉलेज होतं ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे, स्टेट गव्हर्नमेंट होतं का वेग जवाहर नवोदय विद्यालय होतं किंवा प्रायव्हेट होतं हे तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. नंतर तुमचं जे राज्य होतं, कुठल्या राज्यामधून तुम्ही पासआउट आहात ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, यामध्ये कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी मी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर बोर्ड जो आहे तुमचा, आता जनरली आपल्या इथे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र असतं, जे की महास्टेट बोर्ड, तर मी या ठिकाणी ते फिल करतो आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्ही ज्या स्टेटमधून असतात त्या स्टेटला फिल करू शकतात त्या स्टेटची इन्फॉर्मेशन, ठीक आहे. या ठिकाणी एक सिलेक्ट करतो की कुठलं तरी, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर फिलअप करायचा, जो की तुमचा टेन्थ क्लासला होता तो तुमचा, सॉरी, ट्वेल्थ क्लासचा रोल नंबर फिलअप करायचा जो की तुम्हाला मिळालेला असेल, ठीक आहे. नंतर तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचे, तुमचं कॉलेज असेल, ओके. नंतर या ठिकाणी तुम्हाला स्कूल ज्या ठिकाणी तिथला पिनकोड टाकायचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी पिनकोड सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन झाल्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकायचा, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जो दिसतो तो ॲज इट इज फिलअप करायचा आहे. 5 5 कॅपिटल बी कॅपिटल सी, कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाकावं लागणार आहे. 9 8 0 या ठिकाणी सबमिट करू शकता. मॅच होत नसेल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी परत त्याला रिफ्रेशही करू शकता, बदलू शकता. या ठिकाणी 6 6 K 6 3 1 3 सबमिट ऑप्शन केला, तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल. तुम्हाला या ठिकाणी परत एक ऑप्शन सांगितलं जाईल की तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली ती पूर्ण कम्प्लिटली बरोबर आहे का, एकदा चेक करा आणि त्यावेळेस मग नाव सिलेक्ट करा, चेक केलेलं आहे का, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, क्वेश्चन पेपर, मीडियम, एक्झामिनेशन शीटीज आणि एज्युकेशनल डिटेल्स, या सगळ्या गोष्टी एक वेळेस चेक करून घ्या संपूर्ण तुम्ही पाहून. आणि त्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन असणार आहे ॲग्री, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आणि फायनल सबमिशन. जर तुम्हाला एडिट करायचं असेल, काही चुका असतील तुम्ही या ठिकाणी एडिटही करू शकता, तर आपण या ठिकाणी फायनल सबमिशन करू. या ठिकाणी येस ऑर नो, त्या ठिकाणी येस आणि फायनल. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची सेकंड स्टेट कम्प्लीट झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रीन ऑप्शन दाखवेल. आता आपल्याकडे दोन ऑप्शन बाकी आहेत, डॉक्युमेंट अपलोड करणे आणि फी पेमेंट. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून जाऊ शकता किंवा खाली परत अपलोड डॉक्युमेंट्स ऑप्शन असणार, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार. यामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा, ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 10 KB ते 200 KB तुम्हाला अपलोड करायची फाईल त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर असा ऑप्शन ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती इन्फॉर्मेशन फिल करू शकता. त्या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, फिलअप करू शकतो आपण या ठिकाणी. त्या ठिकाणी थोडं ॲडजस्ट करून तुम्ही या ठिकाणी त्याला फिलअप करू शकता. डन, अपलोड झालेलं आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला थंब अपलोड करायचा आहे, थंब जे तुमचा लेफ्ट हँड थंब असणार इम्प्रेशन त्याला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता इमेजेसला तुम्ही ज्या प्रकारे करताय, किंवा जर तुम्हाला रोटेट करायचं असेल तुम्ही रोटेटही करू शकता, कारण यामध्ये फिट होणे या साईजमध्ये गरजेचं आहे त्यानुसार, ओके. आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी डन अपलोड करू शकता. नंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे, सिग्नेचरला पण अपलोड करते वेळेस या ठिकाणी जे सिग्नेचर असतील तुम्ही त्याला अपलोड करा. JPG फॉर्मॅट पाहिजे, त्यामुळं एक आपण सिलेक्ट करून JPG फॉर्मॅट किंवा दुसरा फॉर्मॅट चालणार नाही, त्यामध्ये पण तुम्हाला साईज ॲडजस्टमेंट करावी लागेल जी असेल ती त्यानुसार, जशी साईज असेल तुमची ते त्या प्रकारे तुम्ही ठिकाणी अपलोड करू शकता. जी साईज असेल व्यवस्थित साईज ॲडजस्टमेंट करा, त्या ठिकाणी साईज नाही बसत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी साईज पूर्ण इमेज करून अपलोड करा. नेक्स्ट तुम्हाला तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करायचा, त्यामध्ये एकदा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो पोस्ट कार्ड साईज फोटो त्याला तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला साईज ॲडजस्ट करणं गरजेचं आहे, तुम्ही अशा प्रकारे साईज ॲडजस्ट करू शकता आणि अपलोड करू शकता. अशा प्रकारे आपले संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, तर आपण त्याच्या पुढच्या या ठिकाणी अपलोड ऑप्शन असते हे अपलोड करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आपण तुमच्या चारही फाईल या ठिकाणी अपलोडेड,
ज्यात अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा सिक्युरिटी नंबर टाकायचा आहे 40 म्हणजे जो तो या ठिकाणी दिसणार आहे तोच टाकायचा आहे BX96 आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक आहे. तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं जाईल, येस सबमिट केल्यानंतर सक्सेसफुली डॉक्युमेंट अपलोड झालं तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमच्याकडे फक्त आपल्याकडे फायनली एक स्टेप बाकी आहे ती फीस पेमेंटसाठी आणि आपल्या या ठिकाणी तुम्हाला दाखवेल की ती फीस पे करायची आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पे टू एक्झामिनेशन केल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असणार ऑनलाईन पे, तर प्रोसिड टू पेमेंटला क्लिक केल्यानंतर ओके केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल. यामध्ये आपण दिसेल यामध्ये अनेक प्रकारचे ऑप्शन्स असतील ज्यामध्ये तुम्ही या प्रकारे कुठलेही एक ऑप्शन निवडून तुम्ही तुमचं प्रोसिड पेमेंट करू शकता आणि पेमेंट प्रोसिड केल्यानंतर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कुठलेही घेऊ शकता. आणि प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुमची जी माहिती आहे ती तुम्ही फिलअप करू शकता. डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन, कार्ड नंबर आणि त्यानुसार तुम्ही फीस पे करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मला डाउनलोड करू शकता. तर थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.